नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आहे रविवार आणि रविवारच्या निमित्ताने मी आता चाललेलो आहे गिरगावमध्ये। गिरगावमध्ये साहित्य संघ जो हॉल आहे त्या हॉलवरती नाटक आहे। हे नाटक आपल्या कोकणामधल्या गावकारण, राजकारण आणि समाजकारण याच्यावरती भाष्य करणारं नाटक आहे, विनोदी नाटक आहे। ते नाटक बघण्यासाठी चाललं आहे। हे बहुचर्चित नाटक आहे। बऱ्याच दिवसापासून मी जायचा प्लॅनिंग करत होतो की या नाटकाला जायचं, आपण हा त्याचा शो बघायचा, आपण त्याचा प्रयोग बघायचा, बऱ्याच दिवसापासून मी विचार करत होतो, परंतु ती आज मिळालेली आहे आणि मी चाललेलो आहे नाटक बघण्यासाठी। आता उठव सारवेनाथ आपल्या मंडणगड आणि दापोली तालुक्यातील बरेच कलाकार या नाटकामध्ये काम करतायत आणि अतिशय सुंदर असं नाटक आहे, बऱ्याच जणांकडून मी ऐकलं आहे। सो मी आता चाललेलो आहे पनवेलमधून। आत्ता बरोबर सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आज रविवार असल्यामुळे मेगा ब्लॉग आहे, त्याच्यामुळे मला लवकर निघायचं होतं, कारण 10:30 वाजता तिकडे शो आहे काहीतरी तो, तर मला आत्ता निघावं लागेल। आत्ता 8 वाजलेले आहेत आणि मी माझ्या एरियामधून निघतो आहे। सो चला तर जाऊया साहित्य संघ गिरगाव येथे। तर मित्रांनो, आता मी पनवेल स्टेशनला पोहोचलेलो आहे, तर इथून मला गिरगाव साहित्य संघला जर जायचं असेल तर मला इथून दोन ऑप्शन आहेत। इथून एक तर मी डायरेक्ट इथून पनवेल ट्रेन पकडून इथून CST जाऊ शकतो, CST किंवा स्टँडर्ड स्पॉटमधून इथून मी टॅक्सी किंवा बस पकडून मी साहित्य संघ गिरगावला पोहोचू शकतो। दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे की मी इथून कुर्ल्याला जाईल, कुर्ल्यावरून ट्रेन चेंज करेल सेंट्रल लाईनची आणि दादरला जाईल, दादरवरून परत ट्रेन चेंज करेल वेस्टर्न लाईनची आणि मी चेन्नई रोडला उतरेल। चेन्नई रोडपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती हे साहित्य संघ हॉल जो आहे जिथे नाटक आहे तिथे पोहोचू शकतो। सो मी समजतो की बेटर ऑप्शन आहे ते ट्रेन चेंज करून कुर्ल्यावरून दादरवरून परत मग चेन्नई रोडला जायचं। सो त्यासाठी मला तिकीट काढावं लागेल, कारण मला तिकीट तिकडे नाही आहे, तर मला तिकीट काढायला जावं लागेल। आत्ता लाईन एवढी नाही आहे, आज घटस्थापना आहे, त्याच्यामुळे पूर्ण लोक कोणी आहे ते बाहेर गेल्या निघालेले नाही आहे आणि बघता मी पाठी पूर्ण खाली आहे सगळं। सो आपण जाऊया आता, तिकीट काढूया आणि निघूया आपण साहित्य संघ गिरगावला। तर मित्रांनो, फायनली मी पोहोचलेलो आहे चेन्नई रोड स्टेशनला। पाठीमागचा चेन्नई रोड स्टेशन आहे। इथून आता आमच्या गावातले काही मित्रमंडळी इथे मला भेटणार आहेत आणि इथून आम्ही सगळे एकत्र आम्ही जाणार आहोत ते साहित्य संघ गिरगावच्या हॉलवरती, तिथे कार्यक्रम सुरू होईल, तिथे सगळी लोकं पहिले येतील। मला तिकीट कलेक्ट करायचं आहे, तिकीट मला काकांनी घेतलेलं आहे, त्यांनी मला सांगितलं की तिकीट ऑलरेडी आहे माझ्याकडे, सो तू ये। सो मी त्यांना आता भेटणार आहे, ते मला इकडे चेन्नई रोड स्टेशनलाच भेटणार आहे, तिथे त्यांनी महालक्ष्मी स्टेशन क्रॉस केलेलं आहे। सो चला जाऊया त्यांना भेटायला चेन्नई रोड स्टेशनला, पुढे ते भेटणार आहे मला। मित्रांनो, आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत ते साहित्य संघाच्या एरियामध्ये। ह्या गल्लीतून आम्ही आता एंट्री करतो आहे आणि आमचे सगळे आहेत गाववाले पाटी मित्रमंडळी, सगळे जावळे आणि आंबोली गावातली सगळी मंडळी आणि आम्ही आता पोहोचतो आहे साहित्य संघावरती। थोड्या वेळातच आता कार्यक्रम सुरू झाला, आता वाटले 10:30 पावणे 11 टायमिंग दिलं आहे, मला वाटतं लोकांना जमेपर्यंत 11 कार्यक्रम सुरू होईल, नाटक सुरू होईल। सो जाऊया बघूया आतमध्ये कशी जय तयारी सुरू झालेली आहे, चेक करूया की किती लोकं आलेत, किती ओळखीचे लोक आहेत। आजचं जे हे नाटक आहे ते नाटक, त्या नाटकाचे दिग्दर्शक निर्माता सुनील माळी, त्यांचे सहकारी सगळे आणि कलाकार, हे जे नाटक आहे ते नाटक लावलेलं आहे खरं म्हणजे कुणबी समाजाचं कुणबी भवन, जे मंडणगड तालुक्याला आहे त्या तालुक्याच्या कुणबी भवनाच्या बिल्डिंगसाठी, दागडुगीसाठी हा नाटक ठेवलेलं आहे आणि त्यानिमित्ताने संपूर्ण मंडणगड दापोली ते सगळे समाजबांधव या नाटकासाठी आलेले आहेत साहित्य संघावरती। सो आम्ही सुद्धा आलेलो आहोत।
आत्ता मी पोहोचलेलो आहोत हॉलच्या वरती फर्स्ट फ्लोअरला. ही तिकीट आहे आपली आणि आता आपण चाललो आहोत मध्ये हॉलमध्ये. मित्रांनो तुम्ही बघितल्यात मी नाटकाला गेलो, नाटक अटेंड केला, सगळं बघितलं तिकडे. तुम्हाला सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून नाटकातल्या तिकडे दाखवू नाही शकलो कारण माझी सीट पाठच्या साईडला होती एकदम. पण मी तिथे नाटक बघितलं, मला नाटक खूप आवडलं कारण त्याच्यामध्ये ज्या गोष्टी मांडल्या आहेत ना त्या गोष्टी त्यांनी दाखवल्या आहेत प्रेक्षकांना, अतिशय सुंदर आहेत. ॲक्च्युली आपल्या कोकणामध्ये ज्यावेळेस म्हणजे अगोदरचं कोकण कसं होतं, आपल्या गावामध्ये सगळे लोक आपण सगळे एकत्र गुण्यागोविंदाने राहत होते. परंतु आताचा काळ असा आला की लोक फक्त वैयक्तिक विचार करत आहेत, लोक आता दुरावलेले आहेत. म्हणजे गावचं प्रत्येक गोष्टीचं तुम्ही उदाहरण घ्या, त्याच्यामध्ये आजकाल गावकी भावकीमध्ये सगळे आपले तंटे झालेले आहेत. खूप क्वचितच अशी गावं आहेत ते आज अजूनही एक संघ आहेत. तर ह्या गोष्टी त्यांनी नाटकाच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत. दुसरी गोष्ट राजकारणाचं त्यांनी एकदम योग्य प्रकारे त्यांनी दाखवलेलं आहे की राजकारणामुळे आपल्या गावामध्ये कशाप्रकारे गटतर होतात आणि आपले राजकीय लोक कशा आपला त्याचा फायदा घेऊन आपल्या लोकांना वापरून कशाप्रकारे त्यांची पोळी भाजून घेतात, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी नाटकामध्ये दाखवलेल्या आहेत आणि ते एकदम योग्य आहे. ॲक्च्युली ते सगळे ह्या गोष्टी त्यांनी दाखवल्या आहेत विनोदाच्या माध्यमातून, परंतु लोकांचं खरं प्रबोधन त्यातून होणार आहे. लोकांनी या गोष्टी खरोखर गांभीर्याने घेणं खूप गरजेचं आहे. आजकाल नवीन तरुणींची नवीन मुलींचीसुद्धा अपेक्षा असते की माझा नवरा किंवा माझा बॉयफ्रेंड हा मुंबईला त्याचं घर असायला पाहिजे, त्याचं सगळं व्यवस्थित मुंबईला असेल तरच मी त्याच्यासोबत लग्न करेल. हे पण साफ चुकीचं आहे. लोकांची मानसिकता आता बदलायला पाहिजे की त्याचं गावाला चांगल्या प्रकारे जमीन असेल, त्याच्या गावाला चांगली शेती असेल, आंबा काजूची बाग त्याने केली तर आज तो
मुंबईला जे लोक कमवतात त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीने तो उत्पादन घेऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे तो त्याचा स्वतःचा रोजंदार व्यवसाय वगैरे स्वतःचं घर व्यवस्थित चालवू शकतो. या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि प्रत्येक कोकणातल्या व्यक्तीने ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. नाटकामध्ये अजून एक गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे की स्थलांतराची. आजकाल लोक गेल्या ह्या 10-15 वर्षामध्ये जेवढी लोक स्थलांतरित झालीत ना मुंबईमध्ये त्याच्या अगोदर तेवढी कधीच नव्हती झाली. म्हणजे प्रत्येक गावामध्ये तुम्ही जाऊन बघाल ना तर 70-80% फॅमिलीज ह्या मुंबईला स्थायिक आहेत. माझ्या गावचंसुद्धा उदाहरण सांगतोय, बऱ्याच फॅमिलीज ह्या गेल्या 10-15 वर्षामध्ये मुंबईला स्थायिक झालेल्या आहेत. मग त्यामध्ये स्वतःचे फ्लॅट्स जरी नसतील तरी लोकं भाड्याने राहून राहायला लागले आहेत. म्हणजे हा बदल सगळा झालेला आहे. लोकांची शेती गावाला असताना, जमीन सगळंच जवळ असताना तरी पण लोकांनी ते सोडून मुंबईला तर राहायला आलेले आहेत. तर आपल्याला लोकांना आता एक समजून घ्यायला पाहिजे की आपली शेती नवीन नवतरुणांनी काहीतरी वेगळं करून लोकांच्या त्या जमिनी आपण एकत्र घेऊन काहीतरी व्यावसायिक शेती वगैरे करू शकतो. असे काहीतरी वेगळे आपण नवीन शोध लावून किंवा नवीन माहिती घेऊन आपण बऱ्याच अशा योजना असतात सरकारच्या त्या राबवून आपण व्यवस्थितपणे आपण शेती चांगल्या प्रकारे व्यावसायिक शेती करू शकतो, त्यातून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो. हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर स्थलांतराचं बोलतो आपण की जे लोक आता मुंबईला आलेत ते काही वर्षानंतर गावी जातील अशी परिस्थिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. अशी परिस्थिती येऊ शकते कारण मुंबईचं धकाधकीचं जीवन आहे. शहरामध्ये तुम्ही बघताय किती कशाप्रकारे पॉल्युशन आहे आणि किती कशाप्रकारे लोकसंख्या वाढलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपलं कोकण कितीतरी पटीने चांगलं आहे. तर त्यासाठी आपण गावाकडे थोडंसं वळणं खूप गरजेचं आहे. आपण आणि हे सगळं शक्य काही दिवसामध्ये किंवा काही वर्षामध्ये होणार नाही. त्यासाठी काळ लागेल, लोकांची मानसिकता बदलावी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आजकाल तुम्ही बघताय दिवसेंदिवस आपण बोलतो की गावाला विकास होत नाही. विकास कसा होईल कारण गावाला आपल्या गावच्या विकासाच्या प्रश्नासाठी भांडणारे लोकच कुठे राहिलेत. आपण मुंबईला असतो ॲक्च्युली स्थानिक म्हणजे लोकल ठिकाणी आपण जर तिथे भांडलो तर आपलं तिथे काम होणार आहे. आजकाल मुंबईला आपण सगळेजण स्थलांतरित झालो, आपला मतदानाचा हक्क तिकडे राहिला तरी कुठे, आपण तिकडचे नागरिक पण राहिलो. बरेच जणांचे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत, बऱ्याच जणांचे मतदानाचे कार्ड आहेत, ते सगळे मुंबईला त्यांनी ट्रान्सफर केलेले आहेत. म्हणजे आपण फक्त नावाला आपण गावचे आहोत, गावकरी, बाकी सगळं आपले डॉक्युमेंट्स वगैरे सगळे आहे ते मुंबईचे आहेत. म्हणजे लोकं मतदानासाठी सुद्धा गावी येत नाही. हे खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना ते आपण दाखवू शकतो, सांगू शकतो लोकांना, लोकांचं प्रबोधन करू शकतो. या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि नाटकाच्या माध्यमातून त्यांनी यातल्या बऱ्याच गोष्टी लोकांचं प्रबोधन करायचा विनोदाच्या माध्यमातून त्यांच्या नाटकाच्या माध्यमातून केला आणि मला ते खूप आवडलं. तर मित्रांनो, तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगू शकतो की ज्या खूप गरजेच्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? इथपर्यंत तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला एक घंटेचं बटन पण आहे, ते पण दाबा, जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर येईल आणि आपण कनेक्टेड राहू. चला तर भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करेल की हा नाटक त्याचा प्रयोग आता मला माहीत नाही की पुढच्या वेळेस कधी असेल, परंतु मी तुम्हाला एक विनंती करतो की ज्या पण वेळेस हे नाटक जेव्हा पण लागेल ज्या पण ठिकाणी असेल तर तुम्ही नक्की तुमच्या कामातला वेळ काढून, बिझी लाईफमधला वेळ काढून तुम्ही हा नक्की नाटक बघा. आणि जे सगळे कलाकार आहेत ते सगळे आपले गावचेच, आपल्या सगळ्या कोकणातलेच आहेत. सो त्यांनासुद्धा एक सपोर्ट होईल, त्यांना नक्की सपोर्ट होईल. त्याच्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा पण हे नाटक लागल्याचा प्रयोग असेल तेव्हा तुम्ही नक्की बघा, अशी मी रिक्वेस्ट करेल.